भगवंताच्या प्रागट्याचं स्वरूप वर्णन करताना शुकमुनी राजा परीक्षिताला समजवून सांगत आहे की भगवान प्रगट झाले त्या वेळा भक्तांचे मुद्दा फारच गोड आहे. भक्तांचे दशविध प्राण म्हणजे आपल्या शरीरामध्ये पाच प्राण आणि पाच उपप्राण आहे. माणसाला दुःख होतं तेव्हा प्राणाला त्रास होतो. आता पहा तुम्ही, ऑक्सिजनला लोकांना त्रास आहे कारण जगामध्ये प्रदूषणामुळे प्राणवायू कमी होतोय. म्हणजे त्यावेळेला कंसाच्या भयानं, जरासंगाच्या भयानं, शुशुपालाच्या त्रासानं काही लोकांचं भय होतं आणि काही लोकांचा त्रास उपद्रव, यामुळे 10 चे 10 प्राण लोकांचे कासावे. काही होईल का, कोणी येईल का, कोणी आपल्या मुलीला पळवेल का, कोणी आपल्या पत्नीला घेऊन जाईल का, कोणी आपली आशामुळं, जसं आता लोकांना बा काही आपल्याला रोग होईल का, याच्यामुळे 10 चे 10 प्राण कासावीस व्हायचे लोकांचे. हा काय वर्णन आहे सुंदर. हे 10 चे 10 प्राण कासावीस व्हायचे, त्यामुळे सगळी जनता त्रस्त व्हायची. भगवंताचं प्रागट्य झाल्याबरोबर 10 चे 10 प्राण व्यवस्थितरित्या आनंदित झाले. दशप्राणम म्हणजे लोकांना एवढा आनंद झाला की त्या भयाचं. आता पहा, त्यालाच तुम्हाला उत्तर सांगतो. आत्ता अण्णा म्हणाला किंवा लोक तेवढ्या निमित्ताने तरी पाहतात, अरे म्हटलं खरा पाहणारा आपला राम आहे ना, हे काय पाहतील. हा असा जर विश्वास झाला तुमचा की नाही माझा प्रभू आहे आणि तो मला सांभाळतो, तर तुमचं भय निघून जाईल. आमचा राम महासी देतो आम्ही काय कुणाचे खातो. आता हे असं सांगायला नको पण समजण्याकरता सांगतो. सगळे कुठपर्यंत येतील तुमचे? 20व्यापर्यंत. आणि तिथून गेल्यानंतर उरकांना काय वेळ लावताय असं म्हणतील. म्हणजे बरं, एखाद्याला ठेवायचे असलं तुम्हाला 15 मिनिटं, तर बाकीचे म्हणतील काय बावट आहे का. म्हणजे तर कोणी कोणाचं नाही. तर तुम्हाला पुढे असं वाटत असेल किंवा आपलं श्राद्ध पक्ष व्हावं, देवाची मर्जी असेल ना, तर तो तुमच्या नाठाळपोरांकडून सुद्धा करून घेईल. आता काय होईल नाठाळपोरांचं तुम्हाला सांगू का. पोरगा एकदम संतापेल, अभ्यास करणार नाही, त्रास देईल घरामध्ये. मग ते आईबाप म्हणतं काहीतरी पाहिलं पाहिजे. मग कोणीतरी बुवा सांगेल तुम्ही तुमच्या बापाचं श्राद्ध करत नाही म्हणून तो त्रास देतो. लगेच श्राद्ध करायला लागून जायचे. देवाची मर्जी पाहिजे तुम्हाला सांभाळायची. मग त्याची मर्जी आपल्यावर येण्याकरता आपण सदोदित त्याच्याकडे पाहिलं पाहिजे. मर्जी देवाची, देवाची आपली. मनाची धाव कसं आहे? मिथ्या धाव मनाची. ज्यावेळेस संततीवर उपद्रव होतो तेव्हा नास्तिक माणूस सुद्धा सुधरतो. संतती आणि संपत्ती यांच्यामध्ये सन्मती पाहिजे. बघ उदाहरणार्थ, मुलाला आज काही 1000 रुपयाचं काम करायचं आहे, पैसे त्याच्याजवळ आहे, पण त्याने जर वडिलांना विचारलं की बाबा आज असं असं काम करायचं आहे करू का, तर वडिलांना आनंद होईल की नाही. त्याच्याजवळ पैसे आहे पण तरी आपल्याला विचारतो. म्हणजे तेवढ्या शब्दाने वडील प्रसन्न होतात, लक्षात ठेवा. मग आता घरात शांतता पाहिजे असेल तर सगळ्यांनी एकमेकाच्या विचार विनिमयाने काम करणं म्हणजे घरात शांतता प्रस्थापित करणं. समजा एखाद्याला वडील आई नाही म्हणताय त्या कामाला, तरी तुम्ही असं कधी केविलवाण्याने म्हटलं की मला ते करायचं आहे, तर ते म्हणतील कर बोजा. कारण त्यांना सुद्धा तुमच्याबद्दल काय आहे? स्नेह. आणि तुम्ही त्यांच्याबद्दल स्नेह ठेवताय म्हणजे शांतता. तुम्ही स्नेह संमेलन घेता
कोणतं संमेलन? स्नेह संमेलन, माजी विद्यार्थ्यांचं स्नेह संमेलन. मग सगळे एकत्र गोळा होता, तो त्याचं काही सांगतो, तो त्याचं काही सांगतो, तू कसा पुढे गेला, काय झालं. मग त्याच्यामध्ये एखादा कधी आपला मित्र गरीब असेल तर बाकीचे म्हणतात अरे याला काय मदत करता येईल रे. वा, स्नेह संमेलनातून काय निघालं? स्नेह. स्नेह संमेलनातून काय निघालं? स्नेह. आता तुम्ही दूध घुसळलं तर दूध घुसळल्यावर काही लोणी निघणार नाही, दुधाचं दही, दह्याचं लोणी. कसं आहे म्हणजे स्नेह हा काहीतरी देऊन प्रगट होतो, लक्षात ठेवा. स्नेह जो प्रगट करायचा आहे तो कशाने? काहीतरी देऊन. या कलियुगात मोठपण सुद्धा कशाने मिळतं? पैसे देऊन, पदमे. जे खरे ज्ञानवंत आहे, आता एका मुख्यमंत्र्याने सांगितलं ना, या कोविडमध्ये ज्यांनी एक वर्ष ड्युटी केली असे डॉक्टर किंवा एक वर्ष ड्युटी करून जे मेले त्यांना भारतरत्न द्या, त्याने प्रस्ताव मांडला. आणि बरोबर आहे, त्यांनी मानवी सेवा करता करता तो देह समर्पण केला आहे. जसं वीर पुत्र, वीरपती अशी पदवी मिळाली की ती रणांगणामध्ये गेलेल्या मुलाबद्दल आणि पत्नीला आपल्या पतीबद्दल एक भाव की नाही, ते वीर होऊन गेले. तद्वत आहे. आपल्या जळगाव शहरामध्ये या सगळ्या लोकांनी, ज्यांनी प्रेत जाळलं, यांचं बाकीच्या संस्थेने यांचे सत्कार केले. जे जे लोक त्या उपघात होते, दवाखान्यातले, सरकारी दवाखान्यात, खाजगी दवाखान्यातले, त्या लोकांचे सत्कार केले. कारण ते कृतज्ञता व्यक्त करायला पाहिजेच. मग कृतज्ञता व्यक्त करण्यामध्ये सुद्धा स्नेह. मग जसं सामाजिक कृतज्ञता आहे तशी घरामध्ये सुद्धा कृतज्ञता पाहिजे, कृतज्ञता नको. आज काय झाली आहे, कृतज्ञतेचा पत्ताच नाही. साधं जेवताना एखादा पदार्थ चांगला झाला तर जेवणाऱ्यांनी काय म्हणायला पाहिजे? मस्त झालाय आज. म्हणजे करणाऱ्याला काय येतो? आनंद. मग काय झालं, इतक्या दिवसाचं 70 वर्षाचं झालं आणि 70 वर्षाचं झाल्यावर चांगलं झालं तर काय त्या असं आठ भगनात असाल तुम्ही तर मग त्या जीवनात कसा काय आनंद येईल? स्नेह. लहान मुलाला शाबासकी द्यायचं असं नाही आहे. गुरु सुद्धा शिष्याचं कार्य आणि आराधना पाहून वा तू छान आराधना असं म्हटलं की त्या शिष्याला एक आत्मिक समाधान मिळत. शिष्याला तसं भगवंत प्रगट झाल्याबरोबर सगळ्या जनता जनार्दनांचे, साधू संतांचे 10 चे 10 प्राण स्थिर होऊन गेले. म्हणजे ऑक्सिजन किती झाला? 100%, टक्के ते टक्के. म्हणून ते म्हणतात अशा प्रकार परलोक. आता आपला नियम असा आहे, भय झालं की श्वास कमी होऊन जातात, क्रोधाच्या वेळा श्वास कमी होता, कामाच्या वेळा वाढून जातात, कामाच्या वेळा वाढून जातात, भयाच्या वेळा कमी होऊन जातात. म्हणून जगाला परम शक्ती प्राप्त झाली. आता परमलोकात 2 परम आहे, एक ज्ञान शक्ती आणि एक क्रिया शक्ती. दोन्ही शक्ती भगवंताच्या मुळे लोकांमध्ये प्रगट झाल्या. ज्ञान शक्ती किंवा सकाळी उठल्यावर फिरल्यावर आपल्याला आरोग्य मिळतं ही काय आहे? ज्ञान शक्ती. आणि आता हे ज्ञान झालं, सकाळी उठल्यावर आरोग्य मिळतं, फिरलं पाहिजे झालं, पण क्रियाच नाही केले, फिरायला नाही गेले तर काही उपयोग नाही. काही लोक म्हणतात उद्यापासून जाईल, उद्यापासून जाईल, मग आता 2 दिवस आमोश आहे बा, शुक्रवार शनिवार, मग रविवारी जाईल, पण रविवार तर आपला उशिरा उठायचा असतो, झालं चालला तो सोमवारावर. चांगल्या कामाला मुहूर्त पाहू नये, शारीरिक कामाला. पण नवीन घरात द्यायचं असेल तर मुहूर्त पाहून घ्यावं. आता पहा, चैत्र महिन्यामध्ये भूमिपूजन करू नये. नाही आहे तर करायचं नाही ना, पण लोक करू ना, टक्क गुढी वाढवायला.
कोणाला विचारत नाही ना, म्हणजे विचारायचं तर कोणाला विचारायचं, कोणाला विचारायचं, ज्याला ज्ञान आहे त्याला. दसरा युद्ध मुहूर्त आहे, आश्विन महिन्यात भूमिपूजन करत दसऱ्याच्या दिवशी करून टाकतो लोक. म्हणजे हे केव्हा मुहूर्त पाहायचं, पण मंगल काम करतोय. आमच्या सकाराम महाराजांकडे अमावस्येला सुद्धा अनुग्रह देतात. आता हे बाकीचे महाराज लोक गेल्यावरचे तिथे म्हणता की आज अमावस्या आहे महाराज अनुग्रह देत आहे. बरं, ते महाराजांना काही बोलू शकत नाही, मग तिथे माझ्यासारखा असतो. हो दादा, महाराजांचं अमावस्येला अनुग्रह देतात. ते प्राप्त होतील तो दिवस मंगल आहे, तुम्हाला हे माहितीये का? ते ज्या दिवशी तुमच्याकडे येतील तो दिवस काय आहे? मंगल. संत येतात त्या दिवशी सगळं मंगल असतं. मग ती अमावस्या असो का पौर्णिमा असो का वैधृती असो का व्यतिपात असो, संतांच्या आगमनानं मंगल 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 मंगलायतनम हरिः. मग ते लोक नाही तुम्ही का नाही महाराजांच्या बाजूचे आहे ना म्हणून असं सांगता. म्हटलं तसं नाही, मंगलायतनम हरि. बरं म्हटलं, तुम्हाला का नाही एक दोन शिष्य मिळतो, त्यांना रोज 100 शिष्य मिळतात. मी एकदा पायी बाधित होतो आणि आमचं ज्या मुक्कामाला पोहोचणार होतो तिथे पोहोचायला रात्रीचे 11:30 वाजले. एका शेतीमध्ये एक माणूस दिवा लावून उभा होता आणि त्याने कांबळ टाकलं होतं. हे त्या कांबळावून चालून गेले, त्याच्याकडे तर काहीतरी थोडंसं तोंडात टाकलं आणि पुढे गेले. मी ऋषिकेश आणि मधुभाऊ आणि द्वारकाधीश आम्ही मागून गेलो. का म्हटलं, काका तुम्ही केव्हापासून उभे इथे? म्हणे महाराज, इतक्या वर्षात मला कोणी विचारणारच भेटलं नाही, आज काहीतरी चांगला दिवस आहे म्हणे, म्हणून तुम्ही मला विचार. मी इथे सकाळपासून बसलेलो आहे, यांची सकाळची वेळ होती इथे यायची, हे रात्री 11:30 वाजता आले. 360 दिवस आपले आहे, एक दिवस आपल्या गुरुचा आहे, तर एक दिवस भर प्रतीक्षा केली तर बिघडतं कुठे? हो. मग म्हटलं, तुम्ही शेतातच का करता? यांचे पाय लागले की शेती चांगली पिकते. तो नंतर त्या कांबळाची वरची माती त्या सगळ्या शेतीत टाकतो, तिथे आरतीवाद करतो आणि तो घरी जातो. अशी यांची परंपरा आहे की ज्याला कळते त्याला कळते, ज्याला वळते त्याला वळते. तुम्ही जर तर्क आणि गुरुच्या बाबतीत तर्क वितर्क करायचं नाही, कारण ते काय करतात, मुक्याला बोलवतात, पांगळ्याला चालवतात. बरेच पांगळे असतात जगात, पांगळ्याला चालवतात, बरेच मुखे असतात. काही लोकांना सगळं समजतं पण बोलतच नाही, मुखे आहे ते. म्हणून मोकं करोति वाचालं पंगुम लंगुम यद्गिरिं यत्कृपातमहं वंदे परमानंद माधवम. माधव या संतांच्या मार्फत आपलं काम करतो, या संतांच्या मार्फत काम करतो हा माधव. म्हणून आता ह्या ज्या दोन क्रिया सांगितल्या तुम्हाला, ज्ञान क्रिया, ज्ञान शक्ती आणि क्रियाशक्ती, या दोन्ही क्रिया दश लीलेनं सुधरतात. म्हणजे भगवंताचं 10 चरित्र जे आहे, 10 अवताराचं चरित्र, याच्याने आपली ज्ञान शक्ती आणि क्रियाशक्ती दोन्ही सुधरते. म्हणजे आपण जसं ऐकतो तसं वागतो. लक्षात आलं? मग आता याच्यामध्ये काय करायचं होतं? श्रवणम कीर्तनम, श्रवण करायचं आणि कीर्तन करायचं. नवविधा सगुण भक्ती, ही नवविधा सगुण भक्ती आहे. पण श्रवण कीर्तन आणि स्मरण केल्यानं आपली ज्ञानशक्ती जागृत होते आणि ज्ञानशक्तीप्रमाणे वागावंसं वाटतं आणि मनुष्य जसं बोलतो तसा चालतो. मग त्या आणखीन एक वचन आहे, बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले. म्हणजे बोलतो तसा वागतो तो ज्ञानशक्ती आणि क्रियाशक्तीने कोण बनतो? देव.
म्हणून काही चांगला सज्जन माणूस असेल तर गावातले लोक त्याला देवा म्हणतात. आमच्या गावातला देव माणूस आहे. काय नाव पडलं ते देवा? तर ज्ञानशक्ती आणि क्रियाशक्ती. जी ज्ञानशक्ती मिळाली ती क्रियेनं चांगली झाली म्हणून त्याला, म्हणून ती ज्ञानशक्ती आणि क्रियाशक्ती श्रवणम कीर्तनम स्मरणम या तीन गुणाने होते. म्हणजे काही श्रवण केलं पाहिजे, थोडं कीर्तन केलं पाहिजे आणि स्मरण केलं पाहिजे. यस्य स्मरण मात्रेन जन्म संसार बंधनात. या जन्म मरणाच्या संसाराचं जे बंधन आहे ते बंधन श्रवण कीर्तन आणि स्मरण. बा रामरायाची केवढी कृपा आहे, तुम्हाला घर बसले पाठवतोय आणि श्रवणही करून घेतो. की आधी कीर्तन होतं हरेरामचं, कीर्तन झालं की श्रवण होतं आणि श्रवण झालं की त्याचं मर्म सांगितलं जातं. ही केवढी कृपा आहे रामाची. कारण मुळामध्ये राम कोण आहे? कृपा सिंधू, कृपेचा समुद्र आहे तो. आणि कृपेचा समुद्र असल्यामुळं तो सगळ्यांवरच कृपाळू करतो. तुम्हाला सांगितलं ना, शत्रुघ्नाचा पराक्रम दिसेना. लक्ष्मणाचा दिसला रामाबरोबर राहून आणि भरताचा राज्य करून. राम आल्याबरोबर लक्ष्मणाला आज्ञा केली तिथे जा, ते राक्षसांना मार आणि मथुरेचं राज्य ताब्यात घेऊन तिथला राजा हो. पराक्रम दाखवून दिला की माझ्या शत्रुघ्नाचा सुद्धा पराक्रम. म्हणजे काय केलं रामाने? आपल्या घरातल्या तिन्ही भावांना एक दिव्य शक्तीपर्यंत समाजापुढे नेऊन ठेवलं. नाही तर लोकांनी काय म्हटलं असतं, शत्रुघ्नाचा काही रोलच नाही याच्यात. पण शत्रुघ्न हा भरताच्या सेवेत होता हे आपण विसरतो. कारण भरत कोण होते? 14 वर्ष नंदीग्रामामध्ये पादुकेचं राज्य स्थापन करून राजे. आणि शत्रुघ्न कोण होता? सेवक. शत्रुघ्नाने यांची सेवा केली. या शत्रुघ्नाच्या पत्नीचं ज्ञान आणि क्रिया फार चांगली होती. त्याचं उदाहरण सांगतो. रामाचा राज्याभिषेक झाला. राज्याभिषेक झाल्यानंतर सगळ्यांना वस्तू वाटायला सुरुवात केली रामानं. चारी भावांना राज्य वाटलं. मग उर्मिला आली, तिला काही दिलं आणि शत्रुघ्नाची पत्नी आली श्रुती. तिला म्हणे तुला काय पाहिजे तू तोंडाने माग. कारण लहान भावाची एकदम जी पत्नी असते ना ती मुलीप्रमाणे असते मोठ्या माणसाला, म्हणून तिच्या इच्छेप्रमाणे, कारण लहान आहे ती सगळ्यात. तर तिने जेव्हा मागितलं तेव्हा राम मात्र आश्चर्यचकित झाले. ते रामाला देणं लाजीरवाणं होतं. श्रुतीने सांगितलं तुम्ही वनवासातून आल्यावर तुमचे जे वल्कलंय ते माझ्या पदरात टाका. राम आश्चर्यचकित झाले की काय श्रुती तू काय मागते? हो मला जी संतती होईल त्या संततीला सांगेल रघुकुलाची रीत अशी आहे, आधी त्याग नंतर राज्य. काय शिकवलं पाहिजे? त्याग. जेव्हा जीवनामध्ये त्याग, रामायण त्यागमय आहे. काय आहे? त्यागमय. कृष्ण चरित्रामध्ये सुद्धा त्याग आहे. एकदा गोकुळ वृंदावन सोडल्यानंतर दुसऱ्या लोकांना पाठवलं, संतांना पाठवलं, पण स्वतः लवकर गेले नाही. द्वारकेमध्ये सगळ्या मुलांचा त्याग करून टाकला ऋषीच्या शरापानं. कृष्णचरित्रामध्ये आपण तसं पाहत नाही. त्यागमय जीवन आहे. लीला करायच्या होत्या म्हणून ऐश्वर संपन्न. सकाळी उठल्यावर गोमंती नदीवर स्नान करून स्वतःच वस्त्र स्वतः धुत होते भगवान. जेव्हा नारदानं पाहिलं देवा एवढे नौकर चावकर हे सगळे घरी असल्यावर तुम्ही, माता एकटी आई असेल घरात कोणी नसेल तर पोरांनी आपले दोन्ही कपडे धुवून घेतले तर आईला किती आराम होईल, हे रामायण शिकवत.
हे रामायण शिकवत. आपल्याला जर थोडासा घरात स्वयंपाक येत असेल, सगळे गावाला गेल्या, आपण इकडे तिकडे फिरणार नाही, घरी करून खाऊन येऊ. पण तुम्ही शिकतच नाही आईच्या जवळ, त्यावेळे उठले सुटले की चालले गोरसधाम गोरसधाम गोरसधाम. कारण स्वयंपाक, स्वतः केलेला स्वयंपाक. अरे खिचडी काय करा ना, पण स्वतः करा. आणि आपल्या मनासारखी करता येते. एक ग्रस्त खिचडी खात नव्हते. ते म्हणले दादा मी मला खिचडी पाहिली की संताप येतो. म्हणजे का म्हणून आपल्याकडे खिचडी आणणं आहे, देवाला नैवेद्य लागतो, बालाजीला आवडते. म्हणे रे आमच्या घरी कधी खिचडी देत नाही. म्हटलं मी तुला सांगतो तशी तू कर. त्याला म्हटलं गावराणी तूप टाक, त्याच्यामध्ये जिरं टाक, थोडं तिखट मिरची टाक आणि कर. आणि खिचडी शिजली की वरतून आणखीन असं चार 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 पाच चमचे असं फिरून दे, घरी जाऊन करून पा किंवा आज. त्याचा वास सुटला त्याचा. आता ते चांगलं तू घरी केलेलं, वास सुटला. ती खिचडी केव्हा होईल आणि मी केव्हा खायला असं वाटायला लागलं त्याला. म्हटलं पण देवाला नैवेद्य दाखवायचं बरं, तो एकटा होता घरी. त्याने देवाला नैवेद्य दाखवलं, बालाजीचं भजन करायचं, श्री श्री श्रीनिवासा गोविंदा भक्तवत्सला गो, भगवंताची बालाजीची खिचडी असते शुक्रवारी. शुक्रवारी खिचडी करावी संध्याकाळी, बालाजी आणि लक्ष्मी प्रसन्न होते. लिहून याल तुम्ही ते बरोबर. आता लक्ष्मी प्रसन्न होते, पण नैवेद्य दाखवला पाहिजे. लोक संध्याकाळी नैवेद्य दाखवत नाही, पण बालाजीला संध्याकाळी सुद्धा नैवेद्य. 56 भोग खाणारा देव आहे. मग जो रोज 56 भोग खातो त्याला एखाद्याची खिचडी आवडते. त्या खिचडीचं नाव आहे राम खिचडी. आला तो दुसऱ्या दिवशी, म्हणजे दादा काय झाली होती खिचडी? म्हणला आता पुढची खिचडी, 2 काजू 2 बदाम आणि मग करायची. चांगला आवडीने खायला लागला. तुम्ही करून पहा. आपण काय करतो, इतका गरम मसाला फेकतो त्याच्यात, हा त्यामुळे ती घशाशी येते. आपल्याला दुःखात सुद्धा बिना हळदीची खिचडी खायला सांगली आहे पहिल्या दिवशी. याचं कारण काय माहितीये का? दुःखामध्ये चावाला मनुष्य कंटाळतो तर पटापट गिळली जाते खिचडी. त्याच्यात तूप घ्यायचं नसतं, त्या दिवशी तेल घालायचं, बिना हळदीची करायची. खायचं नसतं त्या दिवशी काही, पण देहाला पाहिजे. म्हणून खिचडी हा अल्पोपहार आहे. पण तुम्हाला खिचडी गेली की त्या बाया जसं बैलांपुढे दान ठेवता, म्हशीपुढे दान ठेवता, तसं तुमच्यापुढे नुसती खिचडी ठेवता या बाया. नाही, खिचडी त्याच्याबरोबर भाकरी किंवा पोळी आणि पातळ पदार्थ, म्हणजे खिचडी त्रास करत नाही, गॅस धरत नाही. याला म्हणतात स्वयंपाक, स्वतः केलेला सिद्ध. स्वतः केलेला सिद्ध म्हणून ते म्हणतात. तसं श्रवण कीर्तन आणि स्मरण यामध्ये निर्गुण प्रेम लक्षण निर्माण होतं. म्हणजे पुढे मनुष्य निर्गुण होतो, म्हणजे त्याला भगवंतापासून काहीच पाहिजे असं वाटत नाही आणि तो निर्गुण होत जातो. आणि निर्गुण झाला की निर्गुण रूप हे भगवंताचं आहे. म्हणून रामाचे 121 नाव आहे, निर्गुण रूप जय जय राम, सगुण रूप जय जय राम. तर हे निर्गुण रूप आपल्यात येतं. आता निर्गुण रूप येणं म्हणजे काय? तर सत्व रज आणि तम हे तिन्ही गोष्टी आपल्यामधून निघणार. आणखीन निर्गुण रूप कशाने येतं? तर देवाची सेवा करीत असताना, देवाचे पात्र वस्त्र स्वच्छ करत असताना गुणानुवर्णन करत जायचं देवाचं. रामदासांचं उदाहरण आहे, तुलसीदासांचं उदाहरण आहे. हे मंदिरामध्ये स्वच्छता आणि पवित्रता करायची गोष्ट करायची. हल्ली पोरं करता ना, तर केव्हा केव्हा मी त्यांच्यामध्ये जाऊन अशी काहीतरी गोष्ट काढतो. आता कालच मी एक गोष्ट काढली, मारुतीच्या मंदिरामध्ये विना ठेवलाय. जगू होता आणि कवटे गुरुजी होते. काव गुरुजी काही डोकं चालू आहे, विना ठेवायला असं काय करता येईल आपल्याला की शोभलं पाहिजे. आपण खाली ठेवलंय हे टांगून पण ठेवू नये, हे ज्या गोष्टी आहे ना, कारण विना नाद ब्रह्म आहे. चाललं होतं खिळ्या ठोकून द्यायचा, टांगून द्यायचा, पण असं ऐकलेलं आहे की हे नाद ब्रह्माच्या गोष्टी हवेशीर पाहिजे. आता त्या कपाटामध्ये वर्षभर आपण ते टबले ठेवून दिले
तडातड तडून गेले. तर या गोष्टी ज्या आहे ना ते खुल्या ठेवल्या पाहिजे थोडस. आता खुल्या ठेवल्या तर त्याच्यावर कोणीतरी काही आदळून देतं असंही होतं. तर बरोबर त्यांनी डोकं चालवलं, थर्माकोलचं एक गोल कापायचं आणि त्याच्यामध्ये विना ठेवायचं, म्हणजे जसा शोभेला ठेवलेला असतो. हे दर्शनीय आहे स्त्रीच्या आठव्या महिन्यामध्ये किंवा नवव्या महिन्यामध्ये तिचं डोहाळे जेवण करत असताना तिच्या गळ्यात विणा द्यायचा असतो आणि तिला ते विण्याची तार वाजवायला लावायची. म्हणजे आज जो गर्व आहे तो नाद ऐकतो, नाद ब्रह्म लुटू दे. आता तुम्ही काय करता, 90,000 रुपये खर्च करून त्या लेवा भवन मध्ये कशी कशी जाऊन आणायला, हे बाया गाणं म्हणता. आणि त्याच्याही कधी देवाचे गाणे म्हणायला, संतांच्या म्हणा, संतांच्या झालं. म्हणजे जिथे नाद ब्रह्म 90,000 खर्च करता आणि त्या गर्भाला अमंगल असं ऐकवतात. पूर्वी या मावश्या काय करायच्या, स्वतःच्या हाताने पदार्थ करायच्या, ऑनलाईन ऐकून घ्या. आता ती हॉटेलमध्ये घेऊन येते, तिच्या पुढे ठेवते, म्हणून तो उठला सोडला की आई पिझ्झा खायला चाल, आई आजी पिझ्झा खायला चाल. मग आजी बी खाते आणि ना तू खातो, लागली आजीला सवय. एन्जॉय हे गुण आहे. मावशीने स्वतः करायचंय, बहिणीने स्वतः करायचंय. का करायचं ते, तर तिला अनुभव असतो की काय काय आवडतं त्यावेळेस, म्हणून सांगितलंय. तर धार्मिक कृत्य काढूनच टाकलं त्या डोळ्या जेवणातलं. ह्या वडाच्या पारंब्या आहे ना, त्या सुंगवायच्या आहे. वड काय आहे, दीर्घ आयुष्य आहे. पाण्यामध्ये बुडवायचं आणि ते पाणी पाजायचं, दीर्घायुष्य झालं पाहिजे. गर्भ आल्याबरोबर पेटीत ठेवायला नको. तर हे केव्हा होईल, ऐकाल आणि क्रिया कराल तर, ऐकाल आणि क्रिया कराल तरच होईल ते, नाही तर होणार नाही. म्हणून निर्गुण लक्षण प्रेम लक्षण आहे. भक्तीनं प्रवृत्त झाल्यावर वेद पूर्व आणि उत्तर दोन्ही कांडामध्ये कर्म आणि ज्ञान याचा विस्तार करतात. पण भक्ती मार्गामध्ये मात्र निर्गुण सांगतात, वेद तिघड सांगतो, ज्ञान भक्ती आणि वैराग्य. आता हे द्वादशात्मक आहे, म्हणजे 12 आहे. आता ते 12 कसे, 10 इंद्रिय 11 मन आणि 12 प्रकृती. आपण जे ऐकलंय ते आपल्या इंद्रियांनी आचरणात आणलं पाहिजे आणि मनाने त्या इंद्रियांना आज्ञा केली पाहिजे की असं करा. याला म्हणतात ज्ञान प्रवृत्ती. आपण देवाची सेवा करतो, रोज पूजा करतो, पूजा करताना असं म्हटलं पाहिजे की देवा माझी क्रियाशक्ती शुद्ध करा, मला अंतकाली तुमचं स्मरण करू द्या, असं म्हटलं पाहिजे रोज देवाच्या पूजेत. बाकी तर आता तर काही मिळून गेलंय सगळ्यांना, काही त्याच्यात फजिता नाही राहिलं, काही फजिताच होते सगळी त्याच्यात. तर अंतकालेच भगवद्गीता सांगते, ओम इति अक्षर, ओंकार उच्चारला पाहिजे, किंवा राम इति अक्षरम, कृष्ण इति अक्षरम उच्चारलं पाहिजे. म्हणजेच जसा एखादा शेतकरी असतो, तो म्हणतो मला शेतातच जाळा, माझी राख शेतातच टाका, कारण तो भूमिपुत्र आहे. तो कोणामध्ये समावतो, आईमध्ये. कोणामध्ये समावतो, आईमध्ये. म्हणून आपल्याला मांडी जी मागितली आहे पोरांची, मला तर परवा एक श्री म्हणाले, दादा मुलांनीच मांडी दिली पाहिजे. म्हटलं असं नाही बेटा, मुलींनी दिले तर चालते, असं थोडंच आहे. तुम्ही जर सेवावृत्तीनं आईशी वागत असाल तर तुम्हालाही देता येईल, न द्याल काय झालं. पण बाह्य सेवा तुम्ही स्त्रियांकडे दिली आहे आईची, शरीर स्नान वगैरे वगैरे वगैरे, आणि तेवढी क्रिया फक्त तोंडात पाणी टाकायची मुलाकडे दिलेली आहे. हे आळंदीला किशन महाराज साखरे ना, यांची
गुरुची पत्नी हिनं यांना पुष्कळ ज्ञान सांगितलं ज्ञानेश्वरीतलं याच्यात, कारण गुरु गेल्यावर मग यांच्यावर लवकर आश्रम पडला. तर त्या आईला अर्धांग वायू झालं होतं. तर हे रोज त्या गुरुच्या पत्नीला स्नान घालून पातळ सुद्धा नेसवून द्यायचे. तर ते इतकं सुंदर नववार पातळ नेसायचे की त्यांना कोणी भेटायला आलं तर ती विचारायची की आई तुझा हात तर पांगळा झालाय, मग तू एवढं पातळ व्यवस्थित कोण नेसवते? म्हणे हा किशन नेसवतो. लक्षात ठेवा, मी तुम्हाला बाह्य सेवा अंतर सेवा दोन्ही सांगितली, पण असे जगात लोक आहे की आईची अंतर बाह्य सेवा करायला तत्पर आहे. आणि म्हणून आज मोठ्या ऍक्सिडेंट मध्ये सुद्धा महाराज पुन्हा ज्ञानेश्वरी पुन्हा भागवत पुन्हा सगळं चैतन्य निर्माण करून ठेवलं. म्हणून आश्रमाचं नाव आहे चैतन्य आश्रम. चैतन्य जागृत जिथे रोज कथा प्रवचन कीर्तन तिथे चैतन्य जागृत असत. पा देवाने केवढी आपल्यावर कृपा केली की एवढ्या आपत्कालामध्ये सुद्धा चालू आहे. आता आपण हे सकाळचं प्रवचन मध्ये बंद झालं होतं रामनवमीच्या नंतर, चैत वैशाख शुद्ध द्वितीयला परशुराम जयंतीला परत भागवत सुरू झालं. आतापर्यंत आपण भागवताचे 400 पानं सांगून झाली. वैशाख ज्येष्ठ आणि आता आषाढील परवा रविवारी 3 महिने पूर्ण होतील सकाळच्या भागवताला. मंगलमय वर्णन आहे. म्हणून असं हे भगवंताचं मुद्दा लक्षात ठेवा, श्रवण कीर्तन आणि स्मरण या 3 गोष्टी देवाची सेवा करत असताना पूजा करत, देवा मला श्रवण घडू द्या, देवा मला कीर्तन घडू द्या आणि देवा मला स्मरण घडू द्या, या 3 गोष्टी मागत गेले की आपल्या शरीर ऐकलेलं ज्ञान आपल्याला आचरणात, नाही तर काही दिवशी काय होतं सगळी आरती होऊन जाते नैवेद्य नंतर दाखवायला जातो. काही लोक फुलाच्या पाटीला हात लावतात ना गंध लावायच्या आधीच फुलं व्हायला जातात मग अगुण आठवण. अरे तर ज्ञान शक्ती वेळेवर गैरहजर होते. म्हणून ज्ञान आणि क्रिया, ज्ञान आणि क्रिया या सगळ्या एकत्र झाल्या पाहिजे. माळेला नमस्कार करून डोक्यावर, मी पुष्कळ लोकांची अशी परीक्षाही पाहतो की मी तुला अमुक वस्तू देणार आहे उद्या तुम्हाला सांग की काय देणार आहे आठवण करून दे, विसरून जातात लोक. ज्ञान शक्ती क्रियाशक्ती, मग त्यावेळेस सांगून द्या ही गोष्ट सांगणार होतो तुला अमुक करणार होतो तुला, म्हणजे बाबा याची ज्ञानशक्ती क्रियाशक्ती किती हे आहे याची परीक्षा पाहायची असते. म्हणजे कितपत तयारी झालेली आहे, किती प्रगती आहे. जशी पूर्वपरीक्षा असते तशी या परमार्थ मार्गामध्ये सुद्धा काही गोष्टी अशा ज्ञानशक्तीच्या क्रियाशक्तीच्या असतात, त्या सदैव माणसाने करत राहाव्या. आणि देवाची सेवा करत असताना देवाच्या जवळ शेवटची विनवणी संतजनी परिसावी, विसरतो न पडावा माझा देवा तुम्हाशी, पुढे फार बोलो काही अवघे पायी विदित, तुका म्हणे पडतो पाया करा छाया कृपेची. काय मागितली आहे? कृपेची छाया. तशी तुम्हा सगळ्यांवर देवाची कृपा हो ही आज देवाच्या चरणी मागणी. हरे राम हरे राम राम राम, 2 मिनिटं कीर्तन छान करा. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण कृष्ण गोपाल कृष्ण भगवान की, वेंकट रमणा गोविंदा भक्तवत्सला गोविंदा श्रीनिवासा गोविंदा गोविंदा रे गोविंदा. गोविंदा सांगितले ना स्मरण.